मित्रांनो, सोशल मीडियामध्ये तुम्ही जेव्हा पोस्ट लिहित असता त्या लिहित असताना काय काळजी घ्यायची ते आता आपण बघूया. मुख्य म्हणजे आपण ज्या पोस्ट लिहितो ते पोस्ट आपलं प्रतिबिंब असतं. लोक त्यामधून आपल्याबद्दल मत बनवत असतात. जसं आपण बाहेर जाताना कपडे चांगले इस्त्रीचे घालून जातो कारण लोकांनी आपल्याबद्दल चांगलं मत बनवावं, त्याचप्रमाणे पोस्ट लिहित असताना देखील चांगल्या प्रकारच्या ज्या आपलं व्यक्तिमत्व खुलवून दाखवतील किंवा आपण जसे आहोत तसे दाखवतील अशा प्रकारच्या पोस्ट तुम्ही शेअर केल्या पाहिजेत. उगाच काही फॉरवर्ड आलं तर ते शेअर करू नका, कारण त्यामुळे झालीच तर सोशल मीडियामधील तुमच्या प्रतिमेची व्हॅल्यू कमी होईल. तर पोस्ट कशा असाव्यात याच्यासाठी मी ब्रॉडली एक EAI हे स्ट्रक्चर बनवलेलं आहे. ऍक्च्युली हे 2 EAI आहे, म्हणजेच 2 E 2 A आणि 2 I. तर काय आहेत हे 2 EAI मॉडेल? 2 E म्हणजे एंटरटेन आणि एज्युकेट. म्हणजेच तुम्ही ज्या पोस्ट लिहिताय त्या एंटरटेनिंग असल्या पाहिजेत. एखादा फनी व्हिडिओ असेल, एखादं कार्टून पिक्चर असेल जे तुम्हाला खरोखर मनापासून आवडलेलं आहे आणि इतरांशी शेअर करावं असं वाटतं ते. दुसरं म्हणजे एज्युकेशन. ज्या तुम्ही पोस्ट लिहितात त्या एज्युकेशनल, म्हणजेच लोकांना काहीतरी शिकवणाऱ्या असू द्यात. उदाहरणार्थ आता मी हा जो व्हिडिओ बनवत आहे हा एज्युकेशनल व्हिडिओ आहे. हा जर तुम्ही तुमच्या टाइमलाईनवर, ट्विटर अकाउंटवर किंवा लिंक्डइनवर शेअर केला तर तुम्ही एज्युकेशनल पोस्ट शेअर करत आहात. तर हे झाले 2 E. त्यानंतर आहे 2 A. पहिला A आहे अनालिसिस आणि दुसरा A आहे असिस्टन्स. म्हणजेच तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल तुमचं मत मांडू शकता, तुमचं अनालिसिस मांडू शकता. क्रिकेटची मॅच झाली त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटलं, इलेक्शन झालं त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटलं, एखादा सोशल इश्यू आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय मत आहे, किंवा युद्ध होत आहे सीरियामध्ये इश्यू चालू आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय मत आहे, असं तुमचं मत मांडा. बातमी मांडू नका, तशी तशी कॉपी पेस्ट करून एखादी बातमी मांडू नका, पण तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल ते लिहा. हे झालं अनालिसिस. त्यानंतर असिस्टन्स. आपण लिहिलेल्या पोस्टची इतरांना मदत होईल अशा प्रकारची पोस्ट लिहू शकता तुम्ही. एखादी असिस्टन्स करणारी, उदाहरणार्थ ट्विटरवर तुम्ही शेअर करू शकता की ट्रेन्स लेट आहेत किंवा अमुक अमुक ठिकाणी ट्रॅफिक जाम झाला आहे. या देखील लोकांना मदत करणाऱ्या पोस्ट आहेत, कारण जेणेकरून लोक त्यांचा मार्ग बदलू शकतील किंवा ठरवू शकतील. अगदी छोट्या असू देत किंवा खूप मोठ्या असू देत, पण लोकांना मदत करू शकतील अशा काही पोस्ट तुम्ही शेअर करू शकता. त्यानंतर आहे 2 I, ते म्हणजे इन्फॉर्मेशन आणि इन्स्पिरेशन. इन्फॉर्मेशन मध्ये तुम्ही तुमच्याबद्दल काही माहिती सांगू शकता. उदाहरणार्थ तुम्ही नवीन गाडी घेतली, तुम्ही ग्रॅज्युएट झाला, तुम्ही एखादी डिग्री मिळवली, तुम्ही एखादा कोर्स पूर्ण केला, तुम्ही एखादा सोशल कॉज पूर्ण केला, तुम्ही एखाद्या पिकनिकला गेला होतात, कुठलीही प्रकारची इन्फॉर्मेशन जी तुम्हाला सोशली शेअर करायची वाटेल. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे इन्स्पिरेशन. इन्स्पिरेशनल म्हणजे लोकांना प्रेरणा देणाऱ्या काही फोटो, पोस्ट, व्हिडिओज, लेख तुम्ही शेअर करू शकता. तर या 6 प्रकारच्या पोस्ट तुमच्या सोशल मीडियावर असू द्यात. कोणत्याही एकाच प्रकारामध्ये खूप जास्त पोस्ट करू नका, त्यामुळे समोरील व्यक्तीला किंवा तुमच्या प्रोफाईलमधील फ्रेंड्सना बोर होईल वाचताना, किंवा तुम्हाला टाईपकास्ट केलं जाईल की तुम्ही फक्त अशाच प्रकारच्या पोस्ट पाठवता. मिक्स अँड मॅच करा. 6 प्रकारांमध्ये खूप चांगलं कंटेंट तुम्ही देऊ शकता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळं लिहिण्याची गरज काय आहे, कारण तुम्ही हे सगळं लिहून व्हॅल्यू ऍड करत आहे. उगाच काही बडबड नाही करत आहात, उगाच काही लिहत नाही आहात, उगाच काही कॉपी पेस्ट नाही करत आहात. यू आर ट्राइंग टू ऍड सम व्हॅल्यू टू पीपल हु आर रिडिंग युअर पोस्ट. म्हणजे तुमच्या अकाउंटवर जे काही तुमचे मित्र आहेत, इतर व्यक्ती आहेत, ते जेव्हा तुमचं प्रोफाईल, तुमची फेसबुक वॉल किंवा तुमची ट्विटर वॉल बघतील, त्यावेळेला त्यांना ते युजफुल वाटेल आणि त्यानंतर तुम्हाला फ्रेंडशिप करावीशी वाटेल किंवा तुम्हाला फॉलो करावं असं वाटेल. जर तुम्ही सिरियसली सोशल मीडिया वापरणार असाल, प्रोफेशनल रिझनसाठी वापरणार असाल, तुमच्या बिझनेससाठी वापरणार असाल, तर या 6 प्रकारच्या पोस्ट करत जा. त्यामुळे तुमचा सोशल मीडिया एक्सपिरियन्स एकूणच खूप चांगला होईल. धन्यवाद. मित्रांनो, नेटबिटच्या माध्यमातून विविध प्रकारची उपयोगी माहिती मराठीत आणण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो आणि त्यासाठी आम्ही व्हिडिओज बनवत असतो, लेख लिहित असतो आणि इतर ट्युटोरियल्स देखील बनवत असतो. यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही केलेलं हे काम तुम्हाला आवडत असेल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना आणि सहकाऱ्यांना या चॅनलबद्दल जरूर माहिती द्या. जय महाराष्ट्र. धन्यवाद.